औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचवावा याकरिता औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कृषी उड्डाण 2.0 योजनेत समावेश करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय चिकलठाणा विमानतळाचा कृषी उड्डाण 2.0 योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कळवले. खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना 5 डिसेंबर 2021 औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील इतर बाजारपेठेत शेतमाल कमीत कमी वेळेत पोहोचण्याचे साधन तसेच योग्य वाहतूक व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाहीये म्हणून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतमालाची कमीत कमी वेळेत बाजारपेठेत हवाई मार्गाने वाहतूक करणे आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचला तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल असे सांगितले होते. पहिल्या टप्प्यात डोंगराळ भाग ईशान्येकडील आदिवासी भागांचा कृषी उड्डाण योजना 2.0 समावेश करण्यात आलाय. तथापि कृषी उड्डाण योजनेत औरंगाबादसह मराठवाड्याचा समावेश करण्याच्या व्यवहारतेचा भविष्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय सकारात्मक विचार करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कळवलेत.